पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी विनोद भागवत घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे। भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान। विनाकारण फिरणाऱ्या आणि गर्दी करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा। पोलीस आणि महापालिका प्रशासनाने गरुड संकुलातील व्यावसायिक आणि ग्राहकांवर केली कारवाई। मुंबई पाठोपाठ धुळ्यात देखील म्युक्योमायकोसिस या आजाराचा प्रादुर्भाव, 3 जणांचा बळी गेल्याची चर्चा। आरोग्यमंत्र्यांकडून मदत मिळणार, आमदार शहा। कपाशीला बोंडअळीपासून वाचवण्यासाठी कपाशीची लागवड पुरेशा पावसानंतर करा, कृषी विभागाचे आवाहन। यंदा 9.5 लाख पाकिटे मागवली। कंचनपूर येथील भगवान इंदसराव यांचे धुळ्यात बेमुदत उपोषण, स्टेट बँकेच्या बेटावत शाखा अधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे दोषारोप। आणि अक्कलपाडा धरणातील पाणी पाईपलाईनने आणण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा, डिसेंबर अखेरपर्यंत धुळेकरांना दररोज पाणी पुरवठा करायचा, खासदार भामरे यांचे स्पष्टीकरण। आता सविस्तर वृत्त। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन सरसावलंय। जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीशिवाय अन्य वस्तूंच्या विक्रीला सध्या प्रतिबंध आहे, पण तरीही धुळे शहरातील गरुड मैदानावर असलेल्या व्यापारी संकुलातील अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले। दुकान बंद असल्याचा देखावा करून आतमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत, त्यामुळे महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दंडात्मक कारवाई केली। परिणामी दुसऱ्या दिवशी शनिवारी या व्यापारी संकुलाच्या आवारात काही प्रमाणात शांतता आढळली। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी नियंत्रणात आणणं गरजेचं आहे, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी सकाळी 11 मुभा देण्यात आली, त्यानंतर संचारबंदी कायम आहे। पण असे असले तरी अनेक व्यावसायिकांनी मुभा असलेल्या काळात आणि नंतरच्या काळातही व्यवसाय सुरू करण्याचं धाडस सुरू केलंय। ग्राहकांना दुकानात घेतल्यानंतर शटर खाली ओढून घेत नियमांचं पालन करीत आहोत असा देखावा व्यावसायिक करतात। शहरातील गरुड मैदानावरील व्यापारी संकुलात व्यवसाय असणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी याच पद्धतीने व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे। अखेरीस पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने अशा दुकानांचा शोध घेत दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली, तसेच आलेल्या ग्राहकांच्या मोटरसायकलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। ज्यांच्याकडे रोख पैसे नाहीत त्यांच्या वाहन क्रमांकावर दंडाच्या रकमेचा बोजा नोंदवण्यात आला।